पाणी होऊन जाते जास्त. तसं नाही झालं पाहिजे. म्हणून आपण काय करू आता, बरोबर 175 हे आहे 75 मिली झाकण, हे झालं 80 मिली पाणी. हा फुल भरून घेतलं 75 आणि परत अजून 50 मिली म्हणजे आपलं 130 मिली पाणी होईल. बरोबर, हे झालं आपलं 130 मिली पाणी. आता याच्यामध्ये आपण टाकणार तेवढंच औषध. आता हे औषध टाकून झालो आपण, फुल भरून टाकलं तर हे झालं 80 मिली. बरोबर, हे झालं 80 मिली आणि परत आपण याच्यामध्ये 50 मिली म्हणजे ते होईल आपलं बरोबर 130 मिली. धुवासाठी घेतो भाऊ म्हटलं मध्ये जास्त पाणी एवढ्या पाण्यात होते काय. बिलकुल होते. आता याचं झाकण लावून घ्या, सांडलं नाही पाहिजे. झाकण लावून घ्या. झालं आता हे झालं आपलं. आता ह्या द्रावण तयार डब्यामध्ये झालं आपलं द्रावण तयार. बरोबर, 135 मिली पाणी, 135 मिली औषध. आता हे चांगलं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं, मिश्रण करून घ्यायचं. म्हणजे एक घट्ट आहे, एकजीव जर झालं तर आपल्याला लावायला सोपं जाईल. त्याच्यानंतर आपण काय करू, हे जे 27 किलो जे आपली बॅग खालते उकडा लागत नाही, 27 किलोची पूर्ण बॅग जे आहे आपल्याला आता एका थाळीवर पूर्ण खायची. या पद्धतीने आपण पूर्ण बॅग खाली करून घ्यायची. फायरमची पुढे येते ते टाकायचं काही काम नाही. तसे ते वेगळी जर तुम्हाला वापरायची असेल तर तुम्ही फक्त वेगळं कीटकनाशक घेऊन त्या पुळीसोबत वापरू शकता. जर समजा वॉर्डन नाही आहे तुमच्याकडे तर ती थायरमची पुळी बुरशीनाशक म्हणून वापरू शकता. सोबत एखादं दुसरं कोणत्याही कंपनीचं कीटकनाशक घ्यायचं. आता हे जे तयार केलेलं द्रावण आहे आपलं, आपण 27 किलो बॅग ताळपत्रीवर खाली घेतली, तयार केलेलं द्रावण याच्यावर सोडून द्या. आपल्याला हळूहळू असं या बियाण्यावर टाकायचं. शिंपडून घेतलं तरी चालेल. हो, असंही टाकलं तरी चालेल. असंही टाकलं तरी त्यात पुन्हा घासावा लागेल ना त्याला. घासा नाही लागत. अरे घासा म्हणजे असं मेन कसं ते. आता काय करायचं, सगळ्यात सोपी पद्धत, औषध आले हात न लावता. सगळ्या पद्धतीने एकदम आपल्याला करायचं आहे. औषध आले हात न लावता थारीचे चारे कोपरे आपल्याला पकडून घ्यायचे. दोघच जण औषध लावा. दोघच जण घ्या, चार कोणते पकडा. औषध लावा तुम्ही इकडे. हा 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 तिथं हा तिथं घुमाला. दोघ जण म्हणजे पूर्ण बियाण्याला व्यवस्थित लागलं. तुझं जर खाली जर कोरडं असं तर खालचं वर करून घ्यायचं. आपलं सगळं घ्या ना, घ्या डबल तिकडे पलटी मारा. आहे ना आता परत अजून तिकडे पडतो. हे करू राहिलेलं हे जे आहे डब्यातच घेणं ते हात लावाचं काम नाही. तेवढाच तर पाण्यात झालं नाही. हात लावा आता व्यवस्थित पा तुम्ही लागलेला आहे की बघा. मग घासाचंही काम नाही. खाली जागी बनले असते. एकरी पाहिजे. एकरी असते का नाही? एकरी असते तर फार चांगलं आहे. व्यवस्थित लागलं सगळ्यात. लागलं औषधही जास्त लागलं.